हॅलो स्टुडंट्स टू वी आर गोइंग टू टेक इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू राईट अ रिपोर्ट इन अ रिपोर्ट रायटिंग वी हॅव फाय स्टेप्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण रिपोर्ट रायटिंग म्हणजेच वृत्तांत लेखन कसे करायचे आहे हे पाहणार आहोत यामध्ये पाच टप्पे आहेत इन अ रिपोर्ट रायटिंग यू हॅव टू गिव अॅन अकाउंट ऑफ समथिंग That you have heard, seen, done, or experienced. It is something that is written for the others to read. Thus, you may ask to read reports to be put up on a notice board, to be published in a school magazine, or to be sent to some other school for the students there to read. You may also ask to write a report. फॉर न्यूज मॅग्झिन जर्नल्स ऑर न्यूज बेस ऑर ॲक्च्युली गिवन हेडलाईन रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये घडलेल्या घटना पाहिलेल्या ज्या आपण अनुभवलेल्या आहेत या आपण दुसऱ्यांना कळवण्याकरता सांगण्याकरता नोटीस बोर्डवरती देण्याकरता किंवा पब्लिश करण्याकरता स्कूल मॅग्झिनमध्ये देण्याकरता इतर शाळेतील विद्यार्थ्यांना वाचण्याकरता किंवा न्यूज मॅग्झिनमध्ये जर्नल्समध्ये न्यूजपेपरमध्ये हेडलाईनच्या रूपात येण्याकरता आपण या ठिकाणी रिपोर्ट लिहितो रिपोर्ट रायटिंग मे बी अबाउट प्रोजेक्ट्स और ॲक्टिव्हिटीज ऑर यू युअर क्लास इज इन्वॉल्व इन ऑर ॲक्च्युली हॅपनिंग इन अँड अराउंड युअर स्कूल इट मे बी ऑल्सो अबाउट लोकल इन्सिडेंट्स रिपोर्ट रायटिंगमध्ये आपल्या क्लासमध्ये वर्गामध्ये शाळेच्या आजूबाजूला शाळेमध्ये घडणाऱ्या घटना किंवा स्थानिक घडणाऱ्या घटना यांचा समावेश असू शकतो रिपोर्ट रायटिंग इन रिपोर्ट रायटिंग ॲट द बिगिनिंग वी हॅव हेडलाईन ऑफ अ रिपोर्ट वृत्तांताच्या से सुरुवातीला आपणच ठळक माथाळ्यामध्ये हेडलाईन लिहायची आहे Headline must be eye catchy, in which we may use alliterative pattern. It must be short and mostly contain actually words contain contain words. It must be written in a middle. Headline sirvat adi barobar madhye lagyahe, the akarshak lakshve edhnaariya sabhi, the chamate baatmi the mukhya Headline followed by dateline, or it is also known as

पी टी आय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया अँड सो ऑन इट इज फॉलोड बाय अ शॉर्ट इंट्रो ऑर लीड पॅरा इन विच वॉट वेर हुम व्हॅन अशा प्रश्नांची या ठिकाणी आपणास उत्तर मिळतात आन्सर ऑफ धीस क्वेश्चन मस्ट बी रिटन इन शॉर्ट इंट्रो पॅरामध्ये काय कोठे कोणी अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माहिती देण्यात थोडक्यात लिहावी after this, we have to write details in the next paragraph. that is main body. paragraph, yamade at the end of the concluding paragraph, Samarup Karnara paragraph, asil. students, certain guidelines we have to follow while writing a report. a report should be brief, about 20 lines, and precise. रिपोर्ट वृत्तांत हा साधारणतः वीस ओळी असावा ओनली इसेन्शियल फॅक्ट शूड बी इन्क्लुडेड यामध्ये महत्त्वाचे मुद्दे यांचाच समावेश प्रामुख्याने असावा द हेडलाईन ऑफ द रिपोर्ट मस्ट बी कॅची इट शूड गिव द गेस्ट ऑफ द रिपोर्ट मिनिमम पॉसिबल वर्ड्स बातमीच्या माथाऱ्यामध्ये ही एक आयक्याची असावी लक्ष वेधणारी असावी याच्यामध्ये कमीत कमी शब्द थोडक्यात संक्षिप्त असावी द बाय लाईन द बायलाईन द प्लेस ऑफ द डेट ऑफ द इव्हेंट ऑकेजन नेम ऑफ द रिपोर्टर एक्सेट्रा शूड बी गिवन ॲट द बिगिनिंग ऑफ द फर्स्ट लाईन यालाच आपण हे डेट असं म्हणतो याच्यामध्ये ही बातमी कोणी दिली ते स्थळ कोणतं आहे तारीख कुठले आहे त्या ठिकाणी तो प्रसंग कोणता होता या सर्वांचा उल्लेख त्या ठिकाणी घडणे आवश्यक आहे द इंट्रोडक्शन युजली कॉल्ड इंट्रोपॅरा मस्ट कंटेन इन अ ब्रीफ द आन्सर वे वेन व्हाय हू हाऊ ऑफ द ऑकेजन और इव्हेंट इंटॉर्टदारामध्ये घटना कोठे घडली केव्हा घडली कशी घडली त्या ठिकाणी कोण होतं यामध्ये या सर्वांचा उल्लेख त्या ठिकाणी घडणे खूप महत्त्वाचं आहे नेम्स अँड डेजिग्नेशन ऑफ इम्पॉर्टंट ऑफिशियल्स ऑर गेस्ट इनवॉल्ड शुड बी मेन्शन आता यामध्ये मुख्य पाहुणे जे कोण असतील त्यांचे पद याचा देखील उल्लेख घडणे या ठिकाणी आवश्यक आहे रिझन फॉर द सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ द हॅपनिंग शुड बी गिव्हन एखादी योजनाचे यश अपयश कशामुळे घडलं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये उल्लेख करणे गरजेचं आहे फॅक्ट्स अबाऊट द इन्सिडेंट ऑर प्रोजेक्ट शुड बी मेन्शन इन द ऑर्डर ऑफ दॅर इम्पॉर्टन्स घडणाऱ्या घटना आहेत त्यांचा क्रमबद्ध असणे आवश्यक आहे व्हेरी ऑफन पॅसिव वॉइस इज यूज फॉर एक्झाम्पल अ सर्वे ऑफ फॅमिली इन स्लम एरियाज वॉज कंडक्टेड द पोलीस वेअर कॉल एक्सेट्रा याच्यामध्ये पॅसिव वॉयजचा वापर प्रामुख्याने केला जातो द रिपोर्ट मस्ट बी ऑब्जेक्टिव्ह युअर पर्सनल ओपिनियन अबाउट अ रिपोर्ट इवन एक्स ऑर ऑकेजन शुड नॉट कलर द रिपोर्ट जो आपण रिपोर्ट मांडणार आहोत तो वस्तुनिष्ठ असावा तो या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ असावा याच्यामध्ये तुमचं मत या ठिकाणी असू नये त्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख तुम्ही वस्तुनिष्ठरित्या त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे बट यू मे कन्क्लूड बाय गिव्हिंग अ कोर्स फ्रॉम द अदर्स अँड टू गिव द रीडर अँड ॲक्च्युली ओवरऑल पिक्चर इन अ रिपोर्ट रायटिंग एक्झाम्पल दॅट फॉलोज यू कॅन ॲक्च्युली एक्सपेक्टेड टू स्टडी द स्टाईल कन्स्ट्रक्शन वोकॅबलरी रिपोर्ट रायटिंग इज अ कॉम्पॅक्ट टू द अँड फॅक्चुअल रिपोर्ट रायटिंग सुद्धा असतं खूप कॉम्पॅक्ट असतं संक्षिप्त असतं आणि याचं एक आपण आता उदाहरण पाहणार आहोत या ऍक्च्युअल उदाहरणामध्ये राईट अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द फॉलोइंग हेडलाईन या प्रकारामध्ये आपण असं एक हेडलाईन देण्यात येईल आणि हेडलाईनचा वापर करून आपण संपूर्ण प्रश्नांचं उत्तर देणे अपेक्षित आहे आता ह्या ठिकाणी आपण असं पाहूया सिक्स स्किल्ड ट्वेंटी इंजोर्ड इन बिल्डिंग कोलॅप्स आता ह्या ठिकाणी ही जी ॲक्च्युली हेडलाईन दिसते या समरे हेडलाईन बरोबर मध्ये लिहिलेली आहे दोन्ही बाजूला स्पेसिंग केलेलं आहे ती आय कॅच आहे संक्षिप्त आहे इट इज व्हेरी कॉम्पॅक्ट दॅट इन अ डेटलाईन इट इज अ प्लेस ऑफ ॲक्शन इज गेन मुंब्रा ऑगस्ट एटीन अँड टू द राईट हँड साईड वी हॅव द नेम ऑफ द रिपोर्टर नसरीन शेख आता त्या ठिकाणी आपण डाव्या बाजूला ठिकाण आणि तारीख लिहिलेली आढळते तर उजव्या बाजूला या ठिकाणी न्यूज रिपोर्टरचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण आता पहिल्या पॅराग्राफमध्ये पाहणार आहोत वी आर गोईंग टू सी द फर्स्ट पॅराग्राफ दॅट इज इंट्रो पॅरा लीड पॅरा सिक्स पीपल इन्क्लुडिंग टू चिल्ड्रन वे आर किल अबाउट ट्वेंटी इन जोर्ड व्हॅन अ नूर अपार्टमेंट ऑन ॲक्च्युली एम एस रोड कोलॅप्स लास्ट नाईट द इन्सिडेंट ऑकर्ड ॲट अबाउट इलेवन पी एम वेन मोस्ट ऑफ द रेसिडेंट्स वेअर या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी कोठे घडलं काय घडलं या सर्व प्रश्नांची व्हॅन वॉट व्हॅन अँड हाव या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतात सो वी गेट ॲक्च्युली द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स हिअर यानंतर आपला मेन बॉडी Relief operations were hampered as actually narrow lanes were prevented fire engines, medical personnel from the approaching the sites of the disaster. People from the neighboring buildings rushed to lend at a helping hand. It was only at a 1 a.m. that fire engines managed to reach the spot. The search for the victim buried under the deribs is still on. Those who actually escaped with actually minor injuries are being treated at the nearby Goodwill Hospital. Victims with the major injuries have been rushed to the hospital in a nearby Thane and Mumbai. Major uh, renovation actually work carried out on the ground floor recently might have actually weakened the pillars, said senior engineer catch uh, to the municipality. या न्यूज रिपोर्टमध्ये आपण पाहतो की पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्याला आपण इंट्रो पॅरा असं म्हणतो नंतर आपण दुसरा पॅरेग्राफ मिळाला त्याला आपण लीड पॅरा असं म्हणतो लास्टला कन्क्ल्युन पॅरा दिलेला आहे मधल्या पॅरेग्राफमध्ये डिटेल्स आपल्याला त्या न्यूजबद्दल दिलेल्या आहेत आणि शेवटी त्या न्यूज रिपोर्टचा आपण समारोप केलेला आहे अशा पद्धतीनं हा न्यूज रिपोर्ट आपणास लिहायचा आहे थँक्यू